माझा एक प्रश्न आहे, तो म्हाळा तिथली लोक यांच्यामधला आहे. माझ्या इथे एनडी झोन आहेत, एनडी झोन मध्ये म्हणजे शिवटेकडी वगैरे अशा त्या एरिया आहेत दुर्गानगर पर्यंत, त्यांचं डेव्हलपमेंट करणं, गुंफेच्या बाजूच्या लोकांचा प्रयत्न करणं, आणि हे निर्णय धोरणात्मक निर्णय आहे हे सत्तेत असल्याशिवाय होऊ शकत नाहीये प्रामुख्याने. आणि सत्तेत असल्यानंतर हे धोरणात्मक निर्णय जर आपण सोडवले तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकतो. आपल्याला निवडून लोक का देतात, तर तुम्ही ते काम करू शकाल, तुम्ही ते काम केलं पाहिजे, आणि अशामुळेच ही धोरणात्मक निर्णय चेंज करणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे. आणि पाहिलं की देशामध्ये आता मोदी साहेबांची सत्ता आहे आणि या सत्तेमध्ये ते देशाचा कारभार चांगल्या तऱ्हेने करत आहेत. इथं मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी विधानसभेमध्ये वेगवेगळे निर्णय तातडीने घेत आहेत, आणि मला ती खात्री आहे की इथलं माझं निर्णय मी आता एक घेऊनच आलेलो आहे, यासाठी एक ओएसडी नेमावं किंवा लगेच ते कामं. मला तर आरेच्या बाबतीमध्ये आणि ते डिलेबेड कंडिशन मधले असल्या बिल्डिंगमध्ये सर्वोदय नगरच्या बाबतीमध्ये हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्याने मी इथे आलेलो आहे. आणि हे प्रश्न जर सोडवले नाही तर मी लोकांसमोर जाऊ शकत नाही, आणि या अनुषंगाने मी इथे आलेलो आहे. आज आपण माझं स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भाईकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भाईकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज आमदार रवींद्र भाईकर भाईकरजींनी आज आपल्या बाळासाहेबांच्या विचाराच्या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. कीर्तिकर साहेबांनी त्यांच्याबद्दल अगोदर आपल्या मनोगतातून माहिती दिलेली आहे. गेले 40-50 वर्ष बाळासाहेबांच्या सोबत शिवसेनेचं त्यांनी काम केलं. खरं म्हणजे मी काय, ते काय, गजाभाऊ काय, इतर आपले पदाधिकारी काय, गेले अनेक वर्ष शिवसेनेचं काम बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे विचार पूर्ण राज्यभरामध्ये पोहोचवण्याचं काम आणि 80% समाजकारण 20% राजकारण हे बाळासाहेबांनी जो आपल्याला मंत्र दिला त्याचं पालन करण्याचं काम आम्ही गेले अनेक वर्ष करत आलो. आणि आज रवींद्र भाईकरजींनी त्यांच्या आपल्या मनीषा वहिनी पण आहेत आणि दोन्ही डॉक्टर जावय मुली आणि संपूर्ण परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे. मी संपूर्ण परिवाराचं देखील पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपले पदाधिकारी जे आहेत त्यांच्या सोबत आलेले त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. त्यांनी आपल्या मतदारसंघातले प्रश्न या ठिकाणी मला बैठकीमध्ये सांगितलेले आहेत. खरं म्हणजे त्यांना मी धन्यवाद देतो की देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं विकासाचं पर्व जे आहे या देशाला पूर्ण जगभरामध्ये एक उच्च स्थानावर किंबहुना या देशाचं नाव जगभरात आदराने सन्मानाने घेतलं जातं ते मोदी साहेबांच्या कर्तृत्वामुळे. आणि म्हणून एक विकास जो केंद्र सरकारच्या माध्यमातून किंबहुना आपल्या राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आपण जे निर्णय गेले 1.5 वर्षात घेतले त्याचं परिणाम वायकरजींवर झालेला आहे. आणि एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, एक विश्वास ठेवून की बाबा हे सरकार काम करणार आहे, हे न्याय देणारं सरकार आहे, शेवटी आपल्याला ज्या मतदारांनी निवडून दिलेलं आहे त्यांना आपण न्याय देणं आपल्याला अपेक्षित असतं, मतदारांना अपेक्षित असतं, त्यांना दुसरं काही नको असतो. मूलभूत सोयी सुविधा, त्यांचे प्रश्न जे आहेत, काही प्रश्न सोपे असतात, काही मध्यम असतात, काही अवघड असतात, परंतु ते सोडवणं त्या मतदारांसाठी, तिथल्या नागरिकांसाठी आवश्यक असतं. आणि म्हणून आज रवींद्र भाईकरजींनी त्यांनी विश्वास ठेवलेला आहे की आमच्या मतदारांना, नागरिकांना, किंबहुना त्यांचं फक्त मतदारसंघापुरतं काम नाही आहे, त्यांचं गेले अनेक वर्ष काम करतायत, 3-4 वेळा 4 वेळा आमदार झाले ते,
मंत्री होते, नगरसेवक होते आणि मुंबई महापालिकेची त्यांना खडानखडा माहिती आहे. मुंबई स्थायी समितीचे सभापती राहिलेले आहेत ते. आणि म्हणून सर्वसामान्य मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी सरकार म्हणून आम्ही काम करतोय. आणि हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे की आपल्या मतदारसंघातली जी कामं आहेत तीही आपली झाली पाहिजेत. आणि त्यामुळे त्यांनी आज हा निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर काही माझे आणि त्यांचे समज गैरसमज काही लोक आमच्यामध्ये संभ्रम जो होता तो आम्ही दोघं बसल्यानंतर त्यांचाही संभ्रम गेला आणि माझाही संभ्रम गेला. त्याच्यात तिसराच माणूस संभ्रम निर्माण करत होता. त्यामुळे आज काय जास्त मी राजकीय बोलत नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की आज हा एकनाथ शिंदे कोण आहे. सर्वसामान्य एक कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा आणि दिघेसाहेबांचा कार्यकर्ता आहे. आज 40 अधिक 10 50 आमदार आणि 13 खासदारांनी जो विश्वास ठेवला आहे, आज राज्यभरातून दर दिवशी जिल्ह्या जिल्ह्यातून तालुक्या तालुक्यातून लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. आणि ते एका विश्वासामुळे, कारण एकदा मी शब्द दिला की शब्द दिला तो मी कधी फिरवत नाही, पूर्ण करतो. ही जर काही माझ्याबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास आहे, त्यामुळे जे सरकार जे आहे आपलं स्थापन आपण केलं 1.5-2 वर्षापूर्वी बाळासाहेबांच्या विचारांचं, आणि त्यावेळेस देखील शिवसेना भाजपा युती म्हणून आपण निवडणुका लढवल्या होत्या आणि शिवसेना भाजपा युती म्हणूनच सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं असं सर्वसामान्य जनतेचं महाराष्ट्रातल्या एक मत होतं. परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. परंतु ते 1.5-2 वर्षापूर्वी आम्ही ते घडवून आणलं, लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झालं आणि जे बाळासाहेबांना अभिप्रेत दिघेसाहेबांना अभिप्रेत होतं सरकार ते आम्ही स्थापन केलं. आणि नुसतं सरकार स्थापन केलं नाही तर त्यामध्ये जे निर्णय आम्ही घेतले 1.5 वर्षामध्ये ते ऐतिहासिक निर्णय, जवळपास 500 निर्णय लोकांसाठी घेतले. त्यामध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार केला आम्ही. शेतकरी असतील, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, तरुण, युवा, ज्येष्ठ सगळ्यांसाठी निर्णय आतापर्यंत जे झाले नव्हते ते निर्णय आपल्या सरकारने घेतले. आणि म्हणून 1.5-2 वर्षामध्ये हे सरकार देखील लोकांमध्ये एक आपलंसं सरकार, हे आपलं सरकार अशी प्रतिमा निर्माण करण्यामध्ये आम्ही थोडेफार का होईना आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळालंय. कारण आज जिकडे जिकडे आपले कार्यक्रम असतात, उद्घाटन असतात, भूमिपूजन असतात, शासन आपल्या दारी असेल, महिला सक्षमीकरण असेल, इतर ज्या काही कार्यक्रमांमधून हजारो लोक त्यामध्ये येतात आणि सरकारला विश्वास दाखवतात, सरकारवर विश्वास ठेवतात, सरकारच्या कामांवर विश्वास ठेवतात. आणि सरकार स्थापन होण्यापूर्वी जे 2.5 वर्ष जे काही निगेटिव्हिटी होती, जे काही नैराश्य होतं ते आम्ही पूर्णपणे पॉझिटिव्हिटीमध्ये बदलून टाकलं. थांबलेली कामं, प्रकल्प त्याला आम्ही चालना दिले. खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी आपलं मत बाजूला ठेवून सर्वसामान्य माणसांचं मत काय, त्यांचा फायदा काय, त्यांचा विकास, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होईल, चांगले दिवस कसे येतील हे पाहून निर्णय घ्यायचे असं. परंतु दुर्दैवाने हे पूर्वी झालं नाही. आज मी काय बोलू इच्छित नाही. मी नक्की त्याबद्दल जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा बोलतो. पण आज एक सकारात्मक या राज्यामध्ये एक विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे. आपल्या राज्यात देशामध्ये पहिल्या क्रमांकाचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहे. हे राज्य आपलं पुरोगामी राज्य आहे आणि हे प्रगत राज्य आहे, त्याला मोठ्या प्रमाणावर पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय. आणि रवींद्र वायकरजींसारखे लोक यामध्ये सामील होत आहेत, पुढे येत आहेत, सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करून विश्वास ठेवत आहेत. हीच आमची कामाची पोचपावती आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, वहिनींचं अभिनंदन, बाकी सगळे आपले त्यांचे जावई, त्यांच्या मुली, त्यांचे सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून मी स्वागत केलेलं आहे. पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण उल्लेख केलेला तिसरा व्यक्ती देखील आपल्या संपर्कात आहे का, किंवा इतर उल्लेखांपैकी कोण संपर्कात आहे ते आता कसं सांगू, जेव्हा संपर्कात येतील तेव्हा.